आई जाए नहीं दार पण अस हाय काय ही वंगन मी श्री बसती वंगनाचं काम चाललंय ती मळ्यात कोण जायचं काय बघायचं कवा मिस्त्री तेवढं लगेच कसे तुला अर्जेस होते कवा हा मिस्त्री बसले कोंबडी मग खोडू काय काय अंड्याला आली पाणी भरलंय का पाणी नाही भरता आम्ही उठ काय चाललं बोल आता काय नाही पाणी आणि किती हे काय कधी बनवले कधी हे तुम्ही काय आता बघता मग आता मला 6 महिने झाले मी 6 महिन्यापासून नाही तुला वाट्याने दिलं होतं शेत मग त्याच्यात लगेच घर बनवलं का तू मग घर बनवलं काय जागा उचलून घेऊन चाललो असं नाही चालत ना काय चालत असं थोडी चालत मला सांगायचं विचारायचं काय आपण तुमचं नाव काय ना तुला वाट्याने दिली का मी डायरेक्ट दिली काय आमची करायला अहो पण मी आता मला सांगा पाणी पेर का नाही घ्या तुम्ही घ्या पाणी घ्या मला सांगा आता मी बटन इतक्या लांब राहायला तिथनं येऊन जाऊन कवा करायचं याचा अर्थ तुम्ही घर बनवशाल अहो घर बनवून तुम्ही आता काय सांगा की काढा मी काढून जातो की त्याचं काय जाऊ असं थोडीच आहे मग अहो तुम्ही कमीत कमी जमीन मालकाला विचारायचं मी घर बनवतोय का शेड बनवतोय काय तुम्ही बघा अपुऱ्या बुद्धी एवढा असताना मला माहिती अपुऱ्या बुद्धीचे तुम्ही तुम्हाला कशाला दिलं काय वही करायला दिलं तुम्हाला ना काय इथंच बांधले पत्र्यात बांधले उद्या तुम्ही घर बांधशाल परवा तुम्ही मीटर वाढशाल लाइट वाढशाल नंतर तुम्ही घरपट्टी आणशाल म्हणजे तुमचं झालं तुमचं हळूहळू मालकी हक्क नाही 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 पण तुम्ही असं दात पोखरून पोट भरता का नाही नाही दात पोखरून पोट भरत नाही मला तेच म्हणायचंय मग मला पण तेच म्हणायचंय दात पोखरून तुमचं पोट भरल का अहो मी घातलंय म्हणजे मी लांब राहायला का नाही मला 2-2.5 पारलांगावर चालत कवा या तुम्ही चुकीचे काम नाही करायचे असे मालक मी आहे मला तुम्ही विचारायला पाहिजे मी तुमच्या भरोश्यावरती दिलं वाट्याने दिलं तुम्हाला करायला दिलं ना फक्त अहो तुम्ही ज्या भरोश्याने दिले त्या भरोश्याने मॉन फोन केला म्हणे चाललंय म्हणे दत्ताचं काहीतरी बांधायचं काम चाललंय आलं म्हटलं मला काय सांगितलं नाही असं अहो इथं आम्ही उघड्यावर कसं पडायचं सांगा परवानगी तुम्ही कोणाची परवानगी घेतली तुम्ही परवानगी घ्याल तुम्ही मला इतकं जवळच विश्वासातलं तुम्हाला इथेच काय करायचं विश्वासघात नाही करायचा ना असं काय राव करायला काय काय नाव केले काय केले मग तुम्ही नाव करून घ्या मग तसं करा मग नाव करून देऊ तुमचं काय म्हणणं नाव करून देऊ का अहो अरे नका बोलू आम्ही म्हणलं तर मालक एवढ्यासाठी काय म्हणलं तुम्ही केलं ताडा काय राव काय दुनिया बदलली तुम्हाला काय म्हणता ना ते दिल्ली वसरीन तुम्ही हळूहळू पाय पसरी तुम्ही तोंड टाकून पाडून बोलला बरं का आम्हाला काही बेक नव्हती लागली आमचं रान सोडून यायला अहो तुम्ही माझी शेती करताय म्हणजे माझ्यावर उपकार करताय का तरी किती मला मला तुम्हीच करता ना तुम्हाला म्हणतो मी मला सांगा इथं आता मालडाण्यात काय पिकतंय का इथं पाणी आलंय का नाही जरी पाणी नाही आलं पण विषय जागेचा आहे ना तुम्हाला गावामध्ये एवढी जागा दिलेली सरकारने तिकडे बनवायचं तुम्हाला बेघर दिली तुमचं घरदार सोडून दिलं इकडे राहायला आले अहो इतक्या लांब मला येऊन जाऊन जमत नाही माझ्यापाशी गाडी ना सायकल तेच तेच जमत नाही म्हणजे काय मग तुम्हाला एखादी कार घेऊन तुम्ही यायला अहो असं मी म्हणतोय का तुम्हाला सका भाऊ पण तुम्ही काय असं आडवं नका बोलू राव आडवं बोलण्यासारखं तुम्ही केलंय काय मग आपलं काय करा तुम्हाला माझं बटन असतं तरी मी घर मोडू काही नाही घर मोडू नाही आता तुम्ही एवढं मेहनतीने केलं मी तुम्हाला मॉडेल नाही लावणार आहे पण तुमचं काम आहे का नाही मालकाला एक शब्द बरं विचारायचं का भाऊ सका भाऊ घर ही थोडीशी चूक माझ्याकडे झाली की तुम्हाला विचारायचं पाहिजे विचारायला पाहिजे ना विचारलाय का माहितीये का आता सका भाऊ माझा सख्या भावासारखा आहे तो मला म्हणणारच नाही ना का घर घातलं थोडी आम्ही उलगाडून म्हणतो येते उलगाडू नका आता तुम्ही पण खर्च केलाय पैसा पण मग तुमचं एवढं एवढी चूक झाली तुम्हाला मान्य करायला लागेल तुम्ही विचारायला पाहिजे शब्दभर सांगायला पाहिजे की मी करतो थोडं आम्ही अतिक्रमण केलंय मान्य आम्हाला हीच म्हणली कशाल सका भाऊ काय तुम्हाला गरीब गरीब समजून चला भाऊ शेती दिली सगळं काही पाईपलाईन दिली मोटार दिली तुम्हाला करता करता तुम्ही कष्ट चांगलं पिकवता तुमचं पण घर चाललंय माझ्यामुळं आता शी मस्त म्हणत होती मला घर बांधलं पुढे ते कोंबड्याला खुराडा बांधलं पुन्हा बकऱ्याला हे केलं मेंढरं तुम्ही वाढवले आमची मेंढरं काय लांड गेलं देऊ का मग नाही नाही पण मग तुम्ही तिकडे शेतात करायचं ना तीच व्यवस्था तुम्ही सगळं रान माळरान आखून घेऊ राहिले तुम्हाला पटायला पाहिजे ना हाय मोकळं आता म्हणलं काय काय तुम्ही तरी काय म्हणलं डोक्यावर बांधून नेणार का आम्ही तरी नेणार नाही नाही मोकळ्याचा विषय नाही विषय जरी मोकळा सगळं रानच मोकळं आहे तुम्ही सगळ्या रानात काय नाही करून टाका कुठे कोंबड्याचं शेड बांधा कुठे बकऱ्याचं शेड बांधा कुठे मेंढ्याचं शेड बांधा नाही नाही आम्ही इतका अति नाही करणार भाऊ थोडस आम्ही घेतलं तुम्हाला विचारता थोडं चुकलं आमचं
नाही चूक चूक झाली तर मग चूक झाली म्हणा ना. हा चुकलं चुकलं नाही इतका अक्रीत कशाला करतोय आम्ही काही जागेचं मला काही थोडी मला दुसरे शेजारी पादर सांगता बोधा तास असं करू राहिलं मी तरी लक्ष देत नाही कधी फोन नाही काय नाही म्हणलं चला आपलं प्रत्यक्ष डोळ्याने जाऊन पाहो. आमची एवढी चुकी झाली की तुम्हाला इचारायचं होतं विचारलं नाही एवढं चुकून आहे आमच्याकडं आम्ही कुठं काय म्हणतो आता मला नाही वाटत तुमचा भरेल संसार मोडावा मला पण नाही वाटत तुम्ही एवढं खर्च केलाय घर बांधणं म्हणजे काही सोपं नसतं एवढं तुम्ही एवढं पण तुम्ही एवढं हे नाही उद्या जर मी म्हणलो भाऊ आता माझी जमीन सोड पोरानो काय करावं भाई आमचा मला बोलू द्या की नाही मी जर उद्या म्हटलो ना गप खेळा गोट्या पेटे तिकडे मी जर म्हणलो उद्या तुम्ही सोडून जा तर काय करशाल तुम्ही काय करणार तसं कसं मी जर म्हणलो उद्या जर कायदे नाही घर माझं आहे काय करशाल तुम्ही तुमच्याकडे काय कायदे तुमचे म्हणलं उद्या म्हणलं तर आम्ही तुम्ही तोंड हात लावणार का उद्या म्हणलं मी आजच म्हणलो तुम्हाला तुम्ही आमचं सोडून जा हे घर माझं आहे तुम्ही कायदे कायदे माझं काय करणार सांगा काय सुद्धा काय करणार सांगा काय करणार मला पण असं गरीबाचे मुंडे पळून मला कोणाचं माझं पोट नाही भरायचं माझे पण लेकर बाळा सुखात जगले पाहिजे पटव गोष्ट करा समाजाला ना काहीतरी पटेल असं काहीतरी करा जाऊ दे थोडं पटणार नाही आमच्याकडनं आमचं चुकलं आम्ही मान्य करतो जाऊ दे वहिनी काय नाही मला तुमचे लेकरं बी एकदम काय म्हणतात सोन्यासारखे पोर आहे चालू आहे त्यांची शाळा बिळा बी चालू आहे फक्त विषय एवढाच होता का तुम्ही कानावरती घालायला पाहिजे होता नाही आता ते कसं माझं माझा गैर म्हणजे समज कसं मला तुम्हाला पटत की मला फारक्या माणसानं सांगणं आणि तुम्ही सांगणं काय माझा समज कसा झाला मी तुम्हाला आता मोठ्या भावासारखं मानतो जाऊ द्या बा चला आपला मोठा भाऊ कुठून आणि दत्ता भाऊ कुठून माझा समज कसा झाला माहितीये का सारखं मानतो माझा समज कसा झाला माहितीये का आता म्हटलं माझा भावासारखा चांगला माणूस आहे काय घर घातलं काय चांगला माणूस आहे चांगल्या माणसाचा असं गैरफायदा नाही घ्यायचा ना तुम्ही फायदा घ्या हे सगळी गोष्ट तुम्हाला कुठलं पीक पाणी करायला म्हणत नाही कुठलं शेतीचं काही पण तुम्हाला म्हणतो तुम्ही काय केलं तुम्हाला किती कमाई निघली तुम्हाला बोललो का आता विचारून केलं की माणूस स्वतः जीव पण देतो हे मला पण माहित आहे न विचारता गेलं कुठं मला उद्या खटकला आणि असं नाही की तुम्ही जर मला सांगितलं नाही तिथं काय घडतं मला माहिती पडत नाही मला सगळं माहिती पडतं पैकी सगळं कानावरती राखून देतो जाऊ द्या सोडून द्या तू म्हणतो विचार पण मी विचारलं नाही या गुजरपणा नडला ना मग असं हे डोकसा धर तुझ्या मी तुमच्याकडे पैसे मागतो का मला सांगा मी तुमच्याकडे मागतो तर की तुम्ही 50,000 रुपये मला 500 कर्ज देता म्हणजे तुम्ही 10,000 आज तुम्ही 5 लाख काढता का 10 लाख काढता काय करता मी तुम्हाला विचारलं नाही कधी विचारलं मला आम्ही काय गोळ केला का हा स्वभावाचा फायदा नाही घ्यायला पाहिजे नाही नाही आम्ही कधीतरी गोळ तुमचा घेऊन काढलं एवढी टिक्की झाली भुईमुंग काढला एवढी बंबा झाली कांदा केला एवढी पोती झाली ज्वारी केली एवढी पोती झाली गहू केला एवढं झालं तेवढं 4-2 किलोमीटर तुम्हाला यायला लागलं तुम्ही तसं करायला पाहिजे ना जाऊन येऊन करायला पाहिजे तेवढं पण सकाळ भाऊ आमचा येऊ जातोय ना पाईपीट कुठं करायचं ताटून देऊ जातो तुम्ही कच्चं बनवायचं असतं मग तुम्ही डायरेक्ट पत्रे बित्रे लावून एकदम वेल्डिंग कच्चं बनवलं तर वारं वावदा आलं की ती उडून जाते पण मी जरा मजबूत करणार काय थोडा आहे का माझं पण डोकं चालायला नाही म्हणत होते मला म्हणे दत्ता बोलव देऊ नको दत्ता भाऊ अतिक्रमण करतो तर तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं तसं नाही तुम्ही तुम्ही गैरसमज तेवढा करू नका सका शिरप्या ना शिरप्याचा मला कॉल आला होता कुठलं शिरप्या नाही का तो शिरप्या तो म्हणे दत्ता भाऊ असं असं केलंय तू पहिले ये म्हणे नाही ते उद्या समजा उतरेल आपल्या दोघात चांगलं चाललेलं बघवत नाही तो कडेला पेटवाय बसला हे त्याचं काम असते तुम्ही ऐका ते झालं एक माणूस नाही नाही ऐकायला नाही म्हणून मी ते फोन नाही केला मी डोळ्याने प्रत्यक्षात पाहिलं आलो ना मग आता ते जरी किती नाला एक माणूस असू आम्ही म्हणलं का नाही मला ना गरीबाचे कोणाचं कष्टाचं मला नकोय कष्टाचं नकोच डायरेक्ट जरी तुम्हाला माझं काय खटकत असलं तरी मला कानाला धरून टोका तुमचा तो अधिकार आहे माझा मी तुमच्यापेक्षा वयाने मोठा असलो तरी तुम्हाला जे खटकल तुम्हाला सांगत चाल ना आता इथनं पुढे मी तुम्हाला अगदी ते मात्र काय केलं तुम्हाला याच्याशिवाय करत माझी बायको मला बोलली किती भांडण झालं आमचं रात्री ती म्हणे जर तुम्ही नाही गेले त्यांना उद्या शेड बांधलं परवा तू लाईट बिल ओढील नंतर घरपट्टी भरेल म्हणजे आपलं शेत असून आपल्याला त्या माणसाला जमीन द्यावं लागेल म्हणे म्हणून ते माझं डोकं फिरलं म्हणून मी आलो एवढं तातडीने मी आखाडी गैरसमज दूर करतो त्याला समजावून सांगतो तायडीला तेच तेच थोडं डोक्यात धरायचं बाकी तुमचं कसं काय चाललंय तिकडे सिटीत एकदम मजेत काय प्रॉब्लेम नाही थोडस कोरोनाची चालू आहे अडचण पण काय नाही जाईल ते बी आज ना उद्या जाईल असते काही नाही एवढं म्हणायला लावून घेऊ नका चुकलं एक काय की तुम्हाला विचारायचं विचारलं नाही बरं या असल्यामुळे आपल्याला काही गडगडी जाणं येणं होत नाही 50-100 किलोमीटर जाणं येणं काही सोपं तुम्हाला काय अलपटा बार काय वर्षकाठी एक दोन वेळेस येतो मी जाऊ द्या आपल्या विश्वासाने दिले मोठा भावासारखं मानलंय तर तो कधी आपल्याला दगा फाटका करणार नाही काय नाही सगळं काही वेळेवरती देतो आता हे यायला पडतो बरोबर काय यायला काय लागली परत गाडीला काय नाही मी आता गाडीत चक्कर मारला म्हणजे सगळ्या नातेवाईकाला थोडं चक्कर मारूनच जाईल मी यायला वायाने जाऊ द्यायचो बरं 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 चालतं मजा नाही काय नाही आता पाणी पावसाळी आता दिवस सुरू झाले
नांगरटी वर केली का नाही? नांगरून घेतलंय, वांगे बिंगे व्यवस्थित आहे ते, तिकडं आंब्याला पाणी दिलं, आंब्रायला मस्त पैकी मोहर लावून आंबा बिंब लागले ते नारळाला, नारळ कोणाचा बांध वगैरे काढू नका, नाही नाही कटकट नाही आली पाहिजे मला, जे आवडत नाही आपला बी कोणाला काढू देऊ नका, कोणाचा आपण बी काढू नका, नागर ट्रॅक्टर वाल्याजवळ तुम्ही उभा राहून सगळं व्यवस्थित करा, वन वन नका करू कोणाची, एखाद्या दिवस आले काय आपल्याला बरोबर घेऊन जायचं काय, ते वायर मेनच तेवढं बघा काय काय झालं, वायरमॅनला सरकार मला येऊन बोलतोय सकाळ सांगा की लाईट बिल तटले, देतो मला लाईट बिल, आता सरकार माफच करणार नाही तरी काय परवडत लाईट बिल येणार, काही काय आवाजचे सव्वा बिल एवढा आले, एक दीड लाख रुपये काय परवडत, ते परवान देणार करताना ती उठी नाही का आपल्या रानाची, ते फळ मोडला आता ते ट्रॅक्टर वाला म्हणतोय ते तुमच्याकडे पैसे याला म्हणा भाऊ, फाळ मोडला तुझा, नागर मोडला तुझा, ट्रॅक्टर मोडला, आम्हाला त्याची काही घेणार येणार नाही, तू आमचं वावर तुला नारळ दिलं ते तुझं काम होतं ना, तू बघून करणं, आता थोडेफार खडकाचे टोळा आहेत त्याच्यामध्ये शेतामध्ये, त्याचं काम आहे त्याने करायचं का, ते मला लागला वाद घालायला, नाही तो आपलं रात्रीचं मस्त पैकी येतो, नागरून वखरून निघून जातो, नागरून ते करून, नाही पण मी काय म्हणलंय बाबा, आता रानात मी तरी शिरले का, तू शिरलाय का, नाही त्याला म्हणा तू दिवसा यायचं, दिवसा येऊन पाहून जायचं व्यवस्थित, मग नागरायचं, तू रात्री जायचं झोपत, फाळ मोडला बेंड झाला ते तू बघ म्हणा, तू पैसे कमवतोय, तुला फुकट नागरला बायांचे किती पैसे आहेत, किती बाया आहेत 8 दिवसाच्या, 100 एक बाया 8 दिवसाच्या, 60-70 झाले, 60-70 काय ते काय लावले त्यांचा रोजगार मागवायचा, तुमच्या माघार कसं काय मागवायचा, काय नाही त्याला काय असेल ते पैसे तुम्ही देऊन टाका, तसं मी म्हणून ठेवतोय पोराकंट, आपलं तुम्ही ना लिहून वगैरे ठेवा, आपला हिसाब किताब काय असेल नाही, अरे इकडे इकडे त्याला कशाला बोलावता, नंतर नंतर बोलू त्याच्या नंतर जाऊन भेट, बरं जाऊ तुझं दुकान बघ, कशाला आपला वाद कशाला लोकांना बोलायचं, सगळ्या गावात सांगून द्यायला बसला यांचा वाद झाला म्हणून, आणि लोकांनी हेच पाहिजे, पण मला परस्पर वेगळा फोन करते, तुला वेगळा सांग, नाही त्याला दोघांमध्ये फोन वाकड, माझं थोडं काम होत दिसलं म्हणलं म्हणलं इकडे, आता तू नंतर गेला का तिकडे जाऊन त्याला भेट, मला एक तर वेळेची कमी, एवढा वेळ नाही माझ्याकडे, चहा तरी घेतला असता, चहा तरी करायला, चहा वगैरे जाऊ दे, चहा तर काही मी बंदच करून टाकला, चहा नाही घेत मी, चहा पेत नाही, चहा बंद केला बरोबर, आम्ही पण तुमच्याकडे काय तरी शिकवू, नाही आजकाल कसं आहे माहितीये का, दिवस त्या मापाचे नाही, कोणाचे इथलं खायला बिन सगळं बंद करून टाकलं आपण, बरोबर, कारण हे कसं आहे थोडस सांभाळून राहिलेलं, बरं इन्फेक्शन वगैरे त्याच्यामुळे ते आपण थोडं अंतर भी ठेवलं पाहिजे, एवढं जरी अंतर आपल्यामध्ये राहिलं पाहिजे नाही का, तेवढं तेच ना, अंतर पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे, नियमानं सगळं केलं पाहिजे, शासनाला मदत केली पाहिजे, शासनाचा मदतीचा विषय आहेच आहे, पण आपण आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे ना, आमचा काय जीव आम्हाला बरं आलाय, आम्हाला तर वाटतं तो वगैरे अजून आम्ही 200 वर्ष जागा, आता ते जांभळीचे झाड आहे त्याला बार बीर आलाय, त्याच्यावर लक्ष ठेवा जरा, लक्ष काय ठेवतोय, असेंब्ली पोरं पारखी पोरं थांबत नाही, दगड मारू देऊ नका, तुम्ही सांभाळा जरा त्याला, जांभळं खाते काय, जांभळ आहे ना बीपी साठी खूप आवश्यक आहे, आपण त्याला व्यवस्थित हे करू विकू, त्याला मस्त थोडी चांगली कमाई होईल, बीपी जांभळ चालते, अरे चालते बीपीला, आम्हाला काय माणसं झालं, शुगर झालं, जांभळ एक नंबर ना त्याच्यावरती, खरं एकदम ऐकून होतो नारळाचं पाणी पिलं म्हणजे असते, जांभळाचा रस जर पिला ना, शुगर आहे ना, शुगर एकदमच डायरेक्ट जाते, आग मी आता जांभळ म्हणजे तुला सांगतो मी वट्यात घेऊन खातो डाग पाडला ते, मग आपण शेताच्या कडेला आपण खायचं ना, मग मी खात नव्हतो मला, मी म्हणायचं काय करायचं पडलेलं खाली, आता तुम्ही सांगितलं ध्यानात आले, चालतं काय नाही तुम्ही ना, आता जास्त पसार करू नका, आता हे पुढे केलं ना, नाही नाही आता मला बघा, हे पुढे केलं मागे केलं इकडे तिकडे कसं घेऊन घरात दूर होतोय, दूर होतोय, जरा होतोय डोळ्याला त्रास, जरा समजून घ्या काही गोष्टी, नाही एवढे याच्यावर तुम्हाला बघा काय दिसणार ना, लोक काड्या घालतात म्हणजे काय प्रत्येक गोष्टीला काही नाही आधार राहतो, नाही नाही याच्यावर तुम्हाला झाड वगैरे कोणी तोडले ते, झाड कोण तोडले, ते आडवे तू नागराय म्हणून मॅच तोडले, ते काय परस्पर विकून पण टाकले काय, केवढे गेले, एकलं नाही तिथे पडले दिसत नाही तुम्हाला, पडले ना, आता एकलं तर सदा बारा बाजार कोण आलं वाखरलं तर त्याला दिन किती तुम्ही म्हणला, तर तुमच्या परस्पर कसं ऐकलं, आता तुम्ही एवढं घर बांधलं जाता कोणा झाड ऐकतो, तुमच्या घरातलं पिकं ऐकतो म्हणजे तुम्ही मॅच टावरचा कॅस काढता, तेच मग तेच लक्ष ठेवायचं, पोरलं हात त्याला शांत राहा जरा, ते पोरं काय पोरं ते आले ते बरोबर त्यांना काय खेळते त्यांनी हसते त्यांचे खेळ, शेजारचे का, शेजारच्या तिथले आमच्या नामदेवचा मित्र माझ्या बाबा मित्राचा पोरगा आहे, बरं 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 चला ते जांभळाचे खरं ध्यान ठेवा बरं का, मी डबल डबल सांगतोय काय सांगतोय, कारण ते खूप औषधी वस्तू आहे, हो आमच्या गावात खरं आहे, हरी भाऊचा बर्थडे होता मेहमान नावाची तिने नटी आणली होती, तेव्हा ते नय सत्कारण पितकरण केलं होतं त्यांनी, मग ते नटीत काय आला आता एवढं, नदी आहे ना ते हरी दिसला, मग तुम्ही असायला पाहिजे कार्यक्रमाला, नाही ते हरी काय मला फोन नाही करत काय नाही त्याच्यामुळे मग काय, ते तुम्हाला ते म्हणतो माझ्याकडे नंबरच ना, माझ्या कोंबड्या तुमच्या कोंबड्या कुठे चालल्या, कोंबड्या अंड्या आली का खोडू खाय बघ,
उड्या मारतीया चक्कर मारायचं तिकडं चला बरं चला तुमची इच्छा चक्कर चला अनुभव आम्ही मळ्यातनं चुकून चाललंय तोडून घालायचं जनावरांना तुझी तोड तोड सका भाव असं काय करताय तुम्ही चला पाणी वगैरे देत जा आता शेला कशाला पाणी आता काढाय आले तेव्हा हिरो आहे ना ते बारके आहे ना तिकडे त्या साईडला द्यायचं ना पाणी त्याला देतोय की सका बापून आता हे कशाला आता हे रान उघडून हे दुसरं काहीतरी करू जनावराच्या लावकळा करू नका त्या म्हशीचे फार पोट खोपटे गेलं तिला काय घालत जा तिला मध्ये ते घालत लाळ आलती ना त्याच्यामुळे खराब झाली थोडं लक्ष असू देऊ शेतावरती आता ते पोकड पाला बघा तयार एवढं बांध नका करू देऊ असू दे बांध म्हणजे पाणी तुमलं का पाणी आडव पाणी जिरव त्याच्यासाठी चांगलं आहे नका काढू ते नको ना बरं राहू दे थोडेसे बांध बांधणे मोठे असलं ना त्याच फायदा आपल्यालाच आहे ना बरोबर पाणी येतं साचत जिरत पाणी बरोबर ते बरोबर तोडू का नको तोडून टाका ती अडचण आहे तिच्यावाली ते तुम्ही म्हणणार बरं का तोडली हे रोय रोय तोडून टाकायची हिचं काही काम नाहीये नाही रोय जरा करता तुम्ही नाही रोय जरा पाणी मारतील सण वर्ष लागतील म्हणलं ठेवली होती बरं चला काय करायला म्हणलं काय हरकत नाही बोरचं पाणी बिण्याचं कसं काय अहो एक नंबर काय नाही पण लाईट सारखी बॉम्ब बॉम्ब करते लाईट बॉम्ब बॉम्ब करते का हो लाईट कवा आहे नाही कवा नाही सारखं लाईट आपण कोणतरी बिल भरतो आपण चोरांच वापरतो ना काय करणार आहे बाहेर मेल थोडीच म्हणता येणार की बाबा आमच्या बोरला लाईट नाही आखडा टाकतोय आपण पण एवढं फुटलं तेवढं काहीतरी करायचं सरकारला वीज बसू तुमची परवानगी बसू का टोपान काय टोपान फुटले बसून घ्या ना ते गंज आलाय ते रिकमट खाली वगैरे जायचं लक्ष देत जा एक एक वस्तू लय पैसे लागतात मला काय माहिती खर्च केलाय अहो ते जवळजवळ 1.5 लाख रुपये खर्च आहे त्या बोरला 5000 फूट आहे मला माहित नाही 5000 एवढं नाही 5000 लय झालं ते मग किती 5000 नाही 600 फूट आहे 600 फूट आहे मी म्हणते 4-5000 फूट असेल 4-5 एवढं नाही एवढं खोल 600 फूट पाणी एवढं मला आता मी याच्या आधी तुम्ही घेतलेले बोर आहे मला काय माहिती 600 फूट म्हणजे काय कमी झालं का एवढं काय वल पाडून पाडून काय पृथ्वीला पोखारता काय येईल तर लावारच बाय मला काय माहित आहे अडगी माणसं किती फुटाव काय असते कसं असतं 5-6000 लय झालं ना ते होय रिकमट कोणी ऐकलं बिकलं म्हणशील 600 फूट बोर केलं नाही पकडून तुम्हाला म्हणजे किती फुट करताय ना 600 फूट मला असं फुटात सांगा ते कसं असेल 500 फूट जास्त खोल नाही लक्ष द्या हे पायप बिप तुटल्या तुटून नका देऊ तिकडे पायप तिथं जी तुटली का नाही तिथं जरा मशीन तुडवली म्हणजे तुटली होती जोडली की मी लगेच नाही काम करा व्यवस्थित करा कसं आहे वेळ शेतीचे काम आहे ना वेळोवेळी झालेले बरं आता तुम्हाला मी गुंजभर तकरेल सका भाऊ जागा देत नाही मग झालं का नाही तर मग माझं जर सटकली ना ते म्हणता ना सटकली तर मग मी काढून घेईल तुम्हाला उद्या असल्या झुसकून देईल नाही 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 मग ते सगळंच गेलं मला कसं माझं सणकी द्यायचंय मग नाही मला कसं हातावर पोट मी आपलं करून खातोय की तुमचं थोड्याफार चुका न चुकून झाले तर त्या पोटात घ्या की तुम्ही काय नाही घ्यायचं एवढं एवढं नाही एवढं काय म्हणता एवढं काटेवर नाही जमत पण तसं पाहत नाही की लक्ष द्या फक्त एवढंच माझं म्हणणं आहे पाणी तसं नाही मोबल पाणी भरपूर आहे ना मग आणि पाणी प्यायला नारळासारखं नारळासारखं सगळं ठीक आहे तुम्ही कष्ट करत नाही ना तुम्ही त्या कष्टाचं फळ मिळवा ना मी तुम्हाला दिलं एवढं तुम्हाला भारी चान्स कष्ट करतोय कष्ट पाणी धरा यावं तर लाईट नाही पाणी धरा यावं तर लाईट नाही मग तुम्ही मला असं करून द्या त्याचा ऑटोशीच बसवा एक काम करा ऑटोशीच बसून द्या तुम्ही हे पाणी तुम्ही विहिरीत पाडा विहिरीमध्ये पाण्याचा स्टॉक करा साठवून हा विहिरीत पाणी साठवा मग ते विहिरी मधून तुम्ही बाऱ्यावरती लावा बर 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 टाकी बांधून दे तुम्हाला 10-5 लिटरची आता पाण्या दारात हाय तेवढी 5000 रुपये थोडी जर 20-1000 लिटरची टाकी जर बांधली ना मग त्याला काय माहिती का आपण ते पाणी टाकीमध्ये सोडून द्यायचं चालतंय तुम्ही बांधू एकदा लाईट जरी गेली ना आपल्याला ते पाणी सोडायला काम येते चालतंय तुम्ही म्हणाल ते पूर्व दिशात मालकाचे पैसे वेळोवेळी देत जा चला जाऊ दे काय बनवू नका करू काय मनवू नका लावून घेऊ नाही ना तुमचं सुखात राहा होय ठीक आहे वेळोवेळी मला पैसे द्यायचं हो तेवढं घराचं तेवढं मनात काढावं.